मुलांनो इकडे पहा बघूया कार्डवर जी संख्या लिहिली ती किती आहे 30 बरोबर 30 पर्यंतच्या संख्यांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे आता 30 च्या पुढच्या संख्या कोणकोणत्या आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत इथे पहा आपल्याला काही मी दशकाच्या माळा ठेवल्या एक दशक दोन दशक तीन दशक तीन दशक म्हणजे 30 आणि सुट्टा एक 30 अधिक एक म्हणजे 31 आता 31 कसे लिहायचे तर इकडे पहा दशकाचे 3 आणि सुट्टा 1 3 31 त्यानंतर पुढची संख्या पहा इथे दशकाच्या 3 माळा येतात 1 2 3 तीन दशक म्हणजे 30 आणि सुटे 2 30 अधिक 2 म्हणजे 32 आता हे 32 कसे लिहायचे तर इकडे पहा दशकाचे 3 आणि सुटे 2 3 2 32 पुढे पहा एक दशक दोन दशक तीन दशक तीन दशक म्हणजे 30 आणि सुटे 3 30 अधिक 3 म्हणजे 33 33 कसे लिहायचे तर या ठिकाणी पहा दशकाचे 3 आणि सुटे 3 त्यानंतर इथे पहा एक दशक दोन दशक तीन दशक तीन दशक म्हणजे 30 आणि सुटे त्याच्यामध्ये 4 मिळवले तर 30 अधिक 4 म्हणजेच 34 होतात आता हे 34 कसे लिहायचे तर इकडे पहा दशकाचा 3 आणि सुटे 4 3 4 34 इथे पहा दशक एक दशक दोन दशक आणि तीन दशक तीन दशक म्हणजे 30 आणि सुटे 5 30 अधिक 5 म्हणजे 35 आता हे 35 कसे लिहायचे तर दशकाचे या ठिकाणी दशकाचा 3 आणि सुटे 5 3 5 1 2 3 दशकाच्या 3 माळी 3 दशक म्हणजे 30 आणि सुटे इथं 6 म्हणे घेतले आपण 1 2 3 4 5 6 30 अधिक 6 म्हणजे 36 36 कसा लिहायचा तर इकडे पहा दशकाचे 3 आणि सुटे 6 म्हणजे 3 6 36 इथे पहा 1 2 3 तीन दशक म्हणजे 30 आणि सुटे 7 घेतले 30 अधिक 7 म्हणजे 37 37 कसे लिहायचे तर दशकाचे 3 आणि सुटे 7 म्हणजे 30 7 37 इथे पहा 1 2 3 तीन दशक म्हणजे 30 आणि त्यामध्ये सुटे 8 म्हणी घेतलेले आपण मग 30 अधिक 8 म्हणजे 38 आता हे 38 कसे लिहायचे तर इकडे पहा दशकाचे 3 आणि सुटे 8 म्हणजे 3 8 38 इथे पहा 1 2 3 तीन दशक तीन दशक म्हणजे 30 आणि सुटे 9 म्हणे घेतले मग 30 अधिक 9 म्हणजे 39 39 कसे लिहायचे तर दशकाचे 3 आणि सुटे 9 म्हणजे 3 9 39 इथे पहा 1 2 3 तीन दशक आणि सुटे 10 म्हणी घेतलेले आपण पण आपण आता काय करू 10 म्हणण्याऐवजी आपण या दशकाची एक माळ तयार करू आणि इथे ठेवूया आता पहा आता या ठिकाणी 4 दशकाच्या माळा तयार झाल्या आणि 4 दशक म्हणजे 40 4 दशक म्हणजे 40 आता हे 40 कसे लिहायचे तर या ठिकाणी पहा
दशकाचे चार आणि सुटे काहीच नाही, काहीच नाही म्हणजे शून्य. मग चार शून्य चार.